आयकॉनवर क्लिक करा आणि लाखो शिवसैनिक त्या ठिकाणी उद्या मिळावले येतील। आपल्या माध्यमातून मी सर्वांना सुद्धा विनंती करणार आहे, निश्चित तुम्ही या मेळाव्याला या आणि खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुखाचं हिंदुत्व आणि त्यांच्या विचाराची जी परिणाम आहेत ते तुम्हाला उद्याच्या मेळाव्यात दिसेल, पाहायला मिळतील। आदित्य बच्चन त्याला राजकारण कळायचं, त्याला आणखी तो बच्चा आहे, आणखी त्याच्या वयापेक्षा जास्त काम आम्ही शिवसेनेत केलेलं आहे, त्याला आणखी शिवसेना स्वतःलाच कळायला आणखी टाईम आहे। त्यांनी पहिले शिवसेना काय होती, काय आहे आणि आता आपण काय केली याबद्दल आत्मपरीक्षण केलं पाहिजे। तेच तयार आहेत, पक्षप्रमुख ते ठेवतील, बाकी आजूबाजूला सगळे माणसं जे आहेत ते सर्व त्यांना ते काढून टाकतील, अशी ते संजय रावची भूमिका आहे। आज की जो प्रेस कॉन्फ्रेंस मैं जो ले रहा हूँ उसका वजह यह है कि गए दो दिन से महाराष्ट्र की राजनीति में अनेक उलट पुलट हो रही है। कहीं औरंगजेब के मज़ार पे फूल चढ़ाए जा रहे हैं, कहीं उद्योगगढ़ के लोगों का आज शिविर है, कहीं टीका टिप्पणी हमारे पे भी की गई है। आपके माध्यम से मैं ये बताना चाहता हूँ कि जो एक अभी जो विधान परिषद की जो सदस्य है मनीषा कायंदे, आज 5 बजे वर्षा निवास स्थान पे माननीय सीएम एकनाथ शिंदे के उपस्थिति में आज वो प्रवेश करेगी। अनेक पदाधिकारी जिनके नाम शाम को आपको सबको पता चल जाएंगे वो भी आएंगे, कुछ आमदार भी, कुछ पदाधिकारी भी आने के लाइन में हैं और वो भी शायद आजकल में वो प्रवेश करेंगे। बात रही यहाँ के राजनीति की, तो उद्धव ठाकरे गुट ने जो कांग्रेस राष्ट्रवादी और इतर पक्षों के साथ जो गठबंधन किया था उस गठबंधन में समविचारी पक्ष जिसे कहा जाता है उनसे युति होती है। अगर कांग्रेस समविचारी है, राष्ट्रवादी समविचारी है, तो प्रकाश अंबेडकर जी ने जो कल औरंगजेब के मज़ार पे फूल डाल के जो नमन किया है शायद वो भी समविचारी उद्धव ठाकरे के हो सकते हैं। इसलिए इसके बारे में क्षमपणे उभा राहायला पाहिजे, महाराष्ट्र हा भरभाटला गेला पाहिजे या भूमिकेतून आम्ही काम करतो आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आज मनीषा कायंदे 5 वाजता वर्षा निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे। संजय राऊत हा बुद्धिभ्रष्ट झालेला माणूस आहे, त्याला असं वाटतं की गळ्यात भगवं उपरणं घातल्यामुळं मी शिवसैनिक झालो, परंतु महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवसैनिकाला माहिती की हा बोगस माणूस आहे आणि या बोगस माणसाने इतरावर टीका करणं हे आम्ही समजू शकतो। पक्ष संपवण्याचा जर कोणता जर ठेका घेतला असेल तर संजय राऊतने, म्हणून हे ज्याला अल्सेशियन डॉग ज्याला म्हणतात त्या पद्धतीची त्याची भूमिका आहे आणि हे पाळलेलं कुत्र फक्त अंगावर भुकत असतं, कधी चावत नसते, तुम्हालाही माहिती आहे। म्हणून त्या भूमिकेत संजय राऊत आहे, म्हणून त्याची आम्ही काही काळजी करत नाही। जाणाऱ्याला जर ते कचरा समजत असेल तर ते त्यांचं मत आहे, परंतु येणारे जे सोन्यासारखे माणसं त्यांनी घेतलेले आहेत त्यांच्याबद्दलही त्यांनी बोललं पाहिजे। सोन्यासारखं असलेला भास्कर जाधव, सोन्यासारखे असलेला सचिन आहेर, सोन्यासारखे असलेली ती बाई, असे अनेक जणाला घेतलेलं आहे। जर ते सोनं असेल तर तुमच्याकडे काम करणारा शिवसैनिक हा नेमका कोण आहे हेही सांगावं। उद्या तो शिवसैनिक जायला लागला त्यालाही तुम्ही कचरा म्हणाल, मला वाटतं हा त्या शिवसैनिकांचा अपमान आहे। खोके तर नाही बनले ना,
आता त्यांची भाषा बदललेली, आता त्यांना जाणीव झालेली की लोक जे आपल्याला सोडून चालले ते आपल्या मूर्खपणामुळे चालले. आपण जे लोकांना भेटत नव्हतो, बोलत नव्हतो, त्यांना कधी रिस्पॉन्स देत नव्हतो, आमच्यासारख्या आमदाराला सुद्धा वर्ष वर्षभर भेट मिळत नव्हती, त्याचा हा झालेला परिणाम आहे. म्हणून आरोप काही जरी केले तर लोकांना माहिती आहे की आता यांच्यात दम राहिलेला नाही. जे काही दम आहे तर शिवसेना प्रमुखाचे जे विचार आहेत ते शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे. म्हणून उद्याचा जो मेळावा आहे हा मेळावा खऱ्या अर्थानं शिवसैनिक हा साजरा करणार आहे. वर्धापन दिवस हा शिवसैनिक साजरा करणार आहेत आणि लाखो शिवसैनिक